ऐतिहासिक सुप्रसिद्ध जंजिरा किल्ला येत्या 6 ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याची माहिती पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. परतीचा पाऊस सुरू झाल्याने किल्ल्यामधील झाडीझुडपे साफ करण्याचे काम रखडले असून हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा पुरातत्व खात्याचा प्रयत्न सुरू आहे. सुरुवातीला 2 ऑक्टोबरला किल्ला सुरू होणार होता, परंतु किल्ल्यातील साफसफाईचे काम पूर्ण न झाल्याने पुन्हा एकदा किल्ला खुला करण्याची तारीख वाढली आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पावसाळ्यात शासनाकडून किल्ल्याचे दरवाजे बंद केले जातात. यामुळे या पावसाळी 4 महिन्यात किल्ल्याच्या आतील आजूबाजूला भिंतीवर आणि परिसरात मोठमोठी झाडे तसेच गवत वाढल्याने या ठिकाणी सरपटणारे प्राणी असू शकतात. यापासून पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पुरातत्व विभागाने 13 सप्टेंबरला किल्ल्याच्या सफाईला सुरुवात करण्यात आली होती, परंतु जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे या कामाला अडथळा येत असल्याने किल्ल्याचे दरवाजे उघडण्याची तारीख वाढली होती. या संदर्भात सहाय्यक संवर्धक पुरातत्व विभाग अधिकारी बजरंग येलीकर यांनी सांगितले की महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून किल्ल्याचे दरवाजे उघडणार होते, परंतु गेले 4-5 दिवस जोरदार वारा आणि पावसामुळे साफसफाईच्या कामाला अडथळा निर्माण झाला होता, त्यामुळे काम थांबवावे लागत होते. मात्र आता वातावरण चांगले असल्याने किल्ला सफाईच्या कामाला वेग आला आहे. त्यामुळे येत्या 6 ऑक्टोबरला पर्यटकांसाठी किल्ल्याचे दरवाजे नक्की उघडणार असल्याची बजरंग येलीकर यांनी माहिती दिली आहे.